दावा आणि आरक्षणाच्या लढ्यासाठी गट तर पक्ष पाडण्या बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्रित यावं हे आव्हान मी महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाला करतोय. आज राज्यामध्ये धनगर जागर यात्रेला खूप मोठा प्रतिसाद मिळतोय. पहिल्या टप्प्यातली ही जागर यात्रा आजचा पाचवा दिवस आहे आणि इथून मी कोकणामध्ये जातोय. कोकणातला धनगर समाज सगळा एकत्रित झालेला आहे आणि जागर यात्रेच्या माध्यमातून मी का फिरतोय लोकांना प्रश्न पडले. त्यापेक्षा लवाड नांगेच्या पिलावलीने वीज पेरायचं राज्यामध्ये सुरू केलं. मी इकडे धनगर जागर यात्रा चालू केली तर लवाड नांगेची पिल्ल कामाला लागली, सोशल मीडियामध्ये बोलायला लागली. अरे एका बाजूला गोपीचंद लंगोळे धनगरांना आरक्षण हे न्यायालयातून मिळणार तिथं केस प्रलंबित आहे आणि दुसऱ्या बाजूला म्हणतोय महाराष्ट्रातल्या धनगरांनी एकत्र यावं जागर यात्रा काढतोय. मला त्या लांडग्यांच्या पिलांनाही सांगायचंय आणि आपल्या समाज बांधवांनाही सांगायचंय मी जागर यात्रा का काढली तर आपण धनगरांच्या आरक्षणासाठी दोन प्लान तयार केले. पहिला प्लान आहे महाराष्ट्रातल्या धनगरांच्या एसटी आरक्षणाची लढाई आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये लढतोय आणि त्याचा पाठपुरावा माननीय मधू शिंदे साहेबांच्या सोबत मी रात्रंदिवस करतोय. डिसेंबरच्या मागच्या सोमवारी आपली तारीख झाली हायकोर्टामध्ये. पुण्यश्लोक आईने देवी प्रबोधिनी विचार मंच महाराष्ट्र राज्याच्या वतीनं ती याचिका आपली हायकोर्टामध्ये सुरू आहे. तर कोर्टानं 8 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 15 डिसेंबर या 3 तारखा धनगर आरक्षणाच्या अंतिम सुनावणीसाठी निश्चित केलेले आहे. कोर्टाच्या समोर या 3 दिवसांमध्ये फक्त आणि फक्त धनगर आरक्षणाचा विषय चालणार, दुसरी कुठली केस कोर्टामध्ये चालणार नाही. मी आज तुमच्या समोर बोलतोय 17 अक्टोबरला म्हणजे 2 महिन्याच्या आतमध्ये धनगरांच्या आपल्या केसचा अंतिम सुनावणी झाली असेल आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नाताळाची सुट्टी झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या धनगरांच्या केसचा निकाल हायकोर्टामधून धनगरांच्या बाजूने येणार हा 100% विश्वास आहे. आपली 70% लढाई आपण 2019 ला जिंकली आहे.
विचार तारखेला तुमच्या समोर मांडतो आहे तो पर्याय हक्क आणि फक्त 28 आमदार झाले त्या कलम दिल्या ते किती झाले किती झाले 51 आहे संख्या आपली किती आहे कोल्हापूरमध्ये आपली संख्या किती आहे 5 लाख आणि आमला 1 पण आमदार नाही आपल्याला नाही येतो की नाही येतो आम्ही ह्या गटाचं आम्ही ज्या गटाचं आम्ही फलाने गटाचं अरे चुलीत झाला जर आपण आमदार होत असेल तर आपल्या लोकसंख्येला काय उपयोग आहे हे कायदे करणारं मंडळ आहे महाराष्ट्राचं विधानसभा आणि देशाचे कायदे करणारं मंडळ आहे लोकसभा ज्या लोकसभेमध्ये ज्या विधानसभेमध्ये आमचा हक्काचा प्रतिनिधी जात असेल तर त्याला काय उपयोग आहे आणि म्हणून आरक्षणाची आपल्याला गरज आहे इतका मोठा अन्याय झाला 5 लाख लोकसंख्या असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकही सरकारचा आमदार ना विधानसभेत झाला ना विधान परिषदेमध्ये झाला ही परिस्थिती महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातली आहे फक्त या राज्यामध्ये पालघर जिल्हा सोडला ना आणि नंदुरबार जिल्हा सोडला तर प्रत्येक जिल्ह्यात आपली संख्या 3 लाखाच्या वर आहे किती 3 लाखाच्या वर आहे मग जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या तत्वावरती आमचे किती आमदार व्हायला पाहिजे होते आमचे किती मंत्री व्हायला पाहिजे होते आमचे किती खासदार व्हायला पाहिजे होते झाले का नाही झाले तिकीट मिळाले का नाही मिळाली पार्टी तिकीट देताना विचार करते निवडून येणारा कोण आहे त्याला तिकीट देते पार्टी आणि म्हणून आम्हाला आरक्षणाची गरज आहे लोक बोलतात की धनगरांना आरक्षणाची गरज काय अरे आमच्या संख्येप्रमाणे आम्हाला राजकारणामध्ये वाटा मिळाला नाही आमच्या संख्येप्रमाणे आमचा प्रशासकीय अधिकारी झाला आहे किती कलेक्टर आमच्यापर्यंत आले धनगरांचे कोल्हापूर किती आला आहे का किती एसपी आले एसपी किती आले किती जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आले किती पोलीस स्टेशनचे पीआय तहसीलदार व्हिडिओ आले कुठे अकरा ना राजकारणामध्ये आम्हाला वाटा मिळाला ना प्रशासकीय अधिकारामध्ये आम्हाला टक्केवारी मिळाली किती चेअरमन आहेत कारखान्याचे आपले ठीक आहे किती सुदगिरण्याचे चेअरमन आहेत हॅलो
त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया फोडला, सरकारांना फोडायला त्यांना जास्त वेळ लागला नाही, त्यांनी सरकारांच्या मध्ये फूट पाडली, काही लोकांना बरोबर घेतला, सत्तेची पद दिली आणि सरकारांना एसटीच्या आरक्षणाऐवजी एनटी नावाचा आरक्षण दिलं. आणि म्हणून तुम्हाला माझे हात धुवून विनंती आहे, या रवाड नागरिकांपासून सावध राहा. हा रवाड नागरिक आपल्या जातीमध्ये विष करायचा प्रयत्न करतोय, जाती जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतोय, समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सगळ्यांना एकत्रित आला, एक कुटीन आला, एकाच ताकदीन आला, तर या राज्य सरकारला धनगरांच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावीच लागेल. कोर्टात जे काय भाग होत्या, कोर्टात आपल्या बाजूला निकाल येईल, पण सरकारला आमचं मानणं आहे धनगर राज्यामध्ये अस्तित्वात नाही, हे तुम्ही शपथपत्रावरती लिहून दिलं आहे. जरा राज्य सरकारचं हे म्हणणं आहे की धनगर राज्यामध्ये अस्तित्वात नाही, आहे तो धनगर आहे. तर राज्य सरकारला मी विनंती केली, बिहार, तेलंगणा आणि मध्य प्रदेशचे काही जीआर मी त्यांच्याकडे दिले आणि उद्या छत्तीसगडचा मी जीआर सभा काढलाय, तो जीआर मी राज्य सरकारला उद्या देणार आहे. या जीआर नुसार राज्य सरकारने एक जीआर काढावा, राज्य सरकारच्या अधिकारामध्ये आणि धनगरांच्या वरती गेल्या 7-65 वर्षापासून अन्याय जो चालू आहे तो अन्याय दूर करावा, ही मागणी आपल्या पंचायत प्रवृत्तीतून मी राज्य सरकारकडे करतोय. हे करणं शक्य आहे का नाही? आपलं जे आंदोलन चाललंय ते योग्य आहे का चुकीचं आहे? अरे धोरण लावायला आलं पाहिजे. माझं काही चुकत असलं तर तुम्ही सांगा, आपण दुरुस्त करू. आणि म्हणून आज जेव्हा धनगर जागा यात्रा सुरू झाली तेव्हा प्रस्थापित हजरून गेले, त्यांना माहित आहे हा जर धनगर झोपलेला जागा झाला तर आपल्याला साहेब कोण म्हणणार, आपल्याला दादा ताई कोण म्हणणार? अरे मग हे सगळं बंद होईल, आमदार की खासदार की लढव अवघड होईल, निवडून येणं त्यापेक्षा अवघड होईल जर धनगर जागा झाला तर. धनगर आमचा संसारच जाणार आहे हो, लेटला कलर शेतात राहणार वडार त्याच्या त्याच्या नादात आहे, त्याला हे काय पडलेलं नाही, ते राजकारण आपलं काम नाही. अरे आपण अहिल्या देवीचे वारस आहोत, ज्या माऊलीनं स्वतः 28 वर्ष गाडी सांभाळली, आपण सुभेदार मल्हारराव होळकरांचे वारस आहोत की जो राणीच्या पोटी जन्माला आला नव्हता, एका मेंढपाळाच्या पोटी जन्माला आलेला पोरगा जन तलवारीच्या पाठीवरती स्वतःच्या मनगटावरती मुत्सदगिरीवरती होळकरशाहीची स्थापना केली, एवढा मोठा इतिहास तुमच्या समोर आहे. महाराजा यशवंतराव होळकरांसारखा संघर्ष होता तुमच्या समोर आहे. महाराजा यशवंतराव होळकरांसारखा संघर्ष होता, एकटा लढला इंग्रजांच्या विरोधात. या देशामध्ये पहिल्यांदा इंग्रजांच्या विरोधामध्ये तलवार कुणी उगारली असेल तर त्याचं नाव महाराजा यशवंतराव होळकर आहे. आणि उगारलेली तलवार जिंकली ती पण महाराजा यशवंतराव होळकरांची होती. मित्रांनो कधी नाव आलं? भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या पत्नीमध्ये महाराजा यशवंतराव होळकरांचं नाव असायला पाहिजे होतं, पण आलं का? आलं का? अरे त्यांचा जन्म झाला वामगावला पुणे जिल्ह्यामध्ये, सुभेदार मल्हारराव होळकरांनी किल्ला बांधलाय, तो वामगावचा किल्ला पवारांच्या ताब्यात आहे. मी गेल्या 3 वर्षांपासून संघर्ष करतोय, पवारांना म्हणतोय हे रयत शिक्षण संस्थेनं ढापलेला आमचा सुभेदार मल्हारराव होळकरांनी बांधलेला, ज्या वास्तूमध्ये पुण्यस्तूप अहिल्या देवीने अनेक वेळा मुक्काम केला, ज्या वास्तूमध्ये महाराजा यशवंतराव होळकरांचा जन्म झाला ती वास्तू तुम्ही सरकारला द्या. पवार द्यायला तयार आहे का? वास्तू पाडायची आहे, नेस्त नाबूद करायची आहे, धनगरांना धनगराच्या इतिहासाची चालू झाली नाही पाहिजे, धनगरांना तुम्ही कुठले आहोत तुम्ही राजे होता हे कळलंच नाही पाहिजे. म्हणून पवारांनी ती वास्तू आजपर्यंत सरकारच्या ताब्यात दिली नाही, पण सरकारांना निर्णय करताय बाबगावचा किल्ला महाराष्ट्र सरकार ताब्यामध्ये घेताय आणि तिथं महाराजा यशवंतराव होळकर यांच्या उंचीला साजेस असं स्मारक बांधण्याचं काम सरकारच्या माध्यमातून होणार आहे. मित्रांनो महत्वाचं विषय आहे का नाही? आहे का नाही? चौंडीमध्ये आपली जयंती कधी राजकारण होत होतं तिथं, गेल्या वर्षी पवारांचे 2022 मध्ये 82 वर्षाची एकदाची चौंडीला हा बाजार आला आहे. अहिल्या देवीच्या गावात जयंतीला अभिवादन करायला पण वयाच्या 82 वर्षी वाटलं त्यांना की चौंडीला गेलं पाहिजे आणि अहिल्या देवीची जयंती साजरी केली पाहिजे. कधी वाटलं? 82 वर्षी. ते पण नातवाला लॉन्च करायला भाषणात काय म्हणाले की माझा नातू ज्या
महाराष्ट्राचा आमदार आहे, तुझा हिंद देवीचा जन्म आहे. अरे एवढा मास आला कुठून, एवढी मस्ती कुठून आली की तुम्ही अहिल्या देवीपेक्षा मानवाला तुमचं मोठं समजता? अरे त्या सगळ्या व्यवस्थेला चिरंगाची तयारी आपली असली पाहिजे. का पाहिजे? तुमच्यामध्ये
तर मी या कार्यालयाचा डायरेक्टर झालो, मी आपल्या सोसायटीचा चेअरमन झालो, त्यात धंद्याला बाहेर पडलं पाहिजे। अमुक अमुक आमदार आहे त्याच्या मी जवळच आहे, आणि हे सगळं डोक्यात काढून टाका। हा सगळा लढा सगळे।